नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या ठळक बातम्या. पुरंदर तालुका शिवसेना प्रमुख दिलीप यादवची श्रीनाथ पतसंस्थेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी. 6 वर्षासाठी श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेतून आर्थिक गैरव्यवहार केल्यामुळे सदस्यत्व निलंबित. अनेक दुष्कृत्यामुळे पापाचा गढा भरला. अनेक संचालक संपत्ती जप्त होण्याच्या भीतीमुळे राजीनामा देण्याच्या तयारीत. पैसे परत मागणाऱ्यांसाठी व ठेवीदारांची श्रीनाथ पतसंस्थेत गर्दी. अप्पर निबंधक डॉक्टर पी एल खंडागळे यांच्या आदेशाने पुरंदरमध्ये राजकीय भूकंप. व्यवस्थापक मनोहर धुमाळही अनेक गैरव्यवहारात अडकण्याची शक्यता. ही तर सुरुवात आहे. भगवान के घर देर है मगर अंधेर नहीं है. आगे आगे देखो क्या होता है. तक्रारदार बाळासाहेब सोपनराव यादव व निलेश यादव यांची मार्मिक प्रतिक्रिया. पतसंस्था व बँकात आर्थिक गैरव्यवहार करणारे अनेक जण येरवड्याच्या जेलमध्ये बराकीत खिचपत पडले आहेत. यांचाही लवकरच नंबर लागेल असाही आत्मविश्वास या दोघांनी व्यक्त केला आहे. पुरंदर तालुक्यातील दिवे परिसरात पालखी महामार्गाची मोजणी सुरू. लोणी काळभोर येथे घरात वृद्ध पती पत्नी दोघेच असताना संधी साधून 5 दरोडेखोरांच्या टोळीने चाकूचा धाक दाखवून पती पत्नीला लुटले. दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी बेबी महादेव कांचन व 55 वर्ष पांढरस्थळ उरळी कांचन तालुका हवेली यांनी फिर्याद दिली आहे. दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बारामतीतील झराडवाडी येथील घरफोडीतील चोरांच्या बारामती तालुका पोलिसांनी आवळल्या मुसक्या. त्यांच्याकडून 10 तोळे सोन्याचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला आहे. इंदापूरमध्ये केवळ 5 रुग्णांचा महाआरोग्य मेळावा. रुग्णांपेक्षा डॉक्टर जास्त. आरोग्य विभागाचे ढिसाळ आयोजन. मंत्र्यांनी लक्ष घालण्याची नागरिकांची मागणी. राज्यातील प्राथमिक शिक्षक बदली अर्ज भरण्यापासून बदलीच्या ठिकाणची नियुक्ती आदेश देईपर्यंत संपूर्ण प्रक्रिया मोबाईल ॲपद्वारे होणार. बदल्यांचे जुने धोरण रद्द होणार. मी खालच्या जातीचे असल्याने मला कारागृहात पाणी दिलं नाही. वॉशरूमचीही सोय नाही. खासदार नवनीत राणा यांची लोकसभा सभापतींकडे तक्रार. लोकसभा सचिवालयाने महाराष्ट्र सरकारला 24 तासांचा दिला अल्टिमेटम. गाडीवर हल्ला प्रकरणी भाजपा नेते किरीट सोमय यांची केंद्रीय गृह विभागाकडे तक्रार. राणा पतीपत्नीने धार्मिक कार्यक्रम घरी करायला हवे होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुण्यात पत्रकार परिषदेत प्रतिपादन. राज्यात कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीत केले. औरंगाबाद पुणे या 2 शहरांच्या दरम्यान एक्सप्रेसवे बांधला जाईल अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या कामासाठी 10,000 कोटी रुपये खर्च येणार आहे. पुरंदरचा अंजीर जर्मनीत पोहोचला. पुरंदर हायलँडच्या प्रयत्नांना यश. पुरंदर हायलँडचे रोहन सतीश उरसळ यांनी आज घेतली केंद्रीय माजी कृषी मंत्री शरद पवार यांची भेट. त्यांना मिळाली कौतुकाची शाबासकीची थाप. हृदयनाथ मंगेशकर यांना मुंबईच्या रुग्णालयात दाखल. पुढील 8 ते 10 दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती त्यांचा मुलगा आदित्यनाथ मंगेशकर यांनी दिली आहे. ऊस लागवडीचे क्षेत्र असंच वाढत राहिलं तर एक दिवस आत्महत्या करण्याची वेळ येईल असा इशारा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोलापूर येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे उद्घाटन करताना दिला आहे। राज्यातील कोणत्याही धार्मिक स्थळांचे भोंगे हटणार नाहीत। स्थानिक पातळीवर प्रत्येक स्थळाने आपल्यामुळे इतरांना त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे। असा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर दिला आहे। राष्ट्रपती राजवट लावायचेच असेल तर महाराष्ट्रात आणि यूपीत एकाच वेळी लावा, खासदार संजय राऊत यांचे केंद्र सरकारला इशारा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घरासमोर सर्व धर्माच्या प्रार्थना पठणाची परवानगी द्या। राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई उत्तर जिल्हा कार्याध्यक्षा फहमिदा हसन खान यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे। धन्यवाद।